अरे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असतात त्यांच्या मुलांविषयी किंवा मुलींविषयी। माझा मुलगा मोठा झाला पाहिजे, माझा मुलगा एका उच्च पदावर पोहोचला पाहिजे असं प्रत्येकाच्या आई वडिलाला वाटत असतं। पण आपलं कर्तव्य असतं की आपण आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करावं। पण तू तर हार मानून चुकला आहेस। तू मनात म्हणत आहेस की मी हे करू शकत नाही, हे माझ्या आवाक्या बाहेरचं आहे, हे स्वप्न माझं अधूरच राहणार। मित्रा, हे विचार तुला निगेटिव्हिटी कडे नेत आहेत। ही निगेटिव्हिटी सोडून दे आणि पॉझिटिव्हिटी कडे लक्ष दे। कारण जर तू पॉझिटिव्हिटी कडे लक्ष दिलं तर तू क्रियाशील बनशील, आणि जर तू निगेटिव्हिटी कडे लक्ष दिलं तर तू क्रिया न करणारा होशील। म्हणून जर तुला क्रिया करायची आहे आणि प्रगतीचं शिखर गाठायचं आहे आणि आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे तर पॉझिटिव्हिटी हाच आपला एक मार्ग बनव आणि स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेव। मी हे करू शकतो असा मनाचा निर्धार ठरव, त्याच वेळेस तू तुझ्या स्वप्नांना पूर्ण करू शकशील। एकदा करून तरी बघ तुझ्या साई ती क्षमता आहे की नाही हे तुझ्या लक्षात तरी येईल। आणि कधीच हार मानू नको। अयशस्वी झाला तरी हार मानू नको, कारण यशाचं पहिलं पाऊलच असते अपयश। म्हणून अपयश आलं म्हणून हार मानू नको, तर पुढे यशस्वीरित्या चालण्यासाठी, यशाचं शिखर गाठण्यासाठी पुढे पुढे चाल।